आपण तसा चिवडा तर नेहमीच करतो, पण दिवाळीच्या दिवसात कुरकुरीत चटपटीत चविष्ट असा चिवडा पाहिजेच. आज आपण पापडवाला चिवडा करणार आहेत, जो अतिशय टेस्टी लागतो. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आज मी पावसाळी हवेतही पोहे आक्रसू किंवा वळू न देता कुरकुरीत चिवडा करण्यासाठीची एक खास युक्ती सांगणार आहे. चला बघूया पावसाळ्यातही मस्त कुरकुरीत होणारा टेस्टी चिवडा कसा करायचा. नमस्कार, कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. चिवडा करण्यासाठी हे असं अगदी नेहमीचं साहित्य लागतं. आपण हे अर्धा किलो पातळ पोहे आणि 3 वाट्या भडंगचे जाड चुरमुरे घेतलेत. आपण पोहे आणि चुरमुरे कढईत काढून मिक्स करून घेऊ. मी नेहमीचा चिवडा करताना आधी पोहे चुरमुरे भाजून घेते, पण पावसाळी हवेत चिवडा करताना मी तो थोड्या वेगळ्या पद्धतीने करते. आपण सगळ्यात आधी पॅनमध्ये 175 मिलीलिटर म्हणजे साधारण 1 मोठी वाटी तेल घालू. तेल गरम झालं की त्यात पापड हलक्या लालसर रंगावर तळून घेऊया. जर चिवडा करतानाही दमट हवा असेल तर पापड थंड झाले की लगेच बंद डब्यात ठेवा, म्हणजे ते मऊ पडणार नाहीत. आपण चिवड्यासाठी 6-7 उडदाचे पापड तळून घेतलेत. आता आपण 1 वाटी कच्चे दाणे छान खमंग तळून घेऊया. मी चिवड्यासाठी कधीच भाजलेले दाणे वापरत नाही. कच्चे सालासकटचे दाणे असे तळले की त्याची जास्त छान खमंग चव येते. आपण तळलेले दाणे पापडावर काढू, म्हणजे दाण्याचं तेल पापडालाच लागतं. त्यानंतर मात्र दाणे लगेच वाटीत काढा. आता आपण तेलाची फोडणी करूया. तापलेल्या तेलात 1/2 टीस्पून मोहरी घालू. लगेच 1.5 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून स्ट्रॉंग हिंग आणि बारीक चिरलेल्या 10-12 मिरच्या घालू. मिरच्या थोड्या तळल्या गेल्या की लगेच 7-8 कढीपत्त्याची सुटी केलेली पानं घालून तळून घेऊया. कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून गॅस बंद करू. आता आपली सगळी तयारी झाली आहे. आपण पापड, दाणे आणि साखर नंतर घालणार आहे, ते आपण बाजूला ठेवू. पोह्यात मीठ घालू. 1-2 टेबलस्पून ताजी धने पावडर घालू. 1-2 टेबलस्पून आमचूर पावडर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कशाच्या गाठी असतील तर मोडून घेऊ. थोडे पोहे बाजूला काढून ठेवू. कोमट झालेली फोडणी थोडी थोडी पोह्यांवर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एकाच वेळी सगळी फोडणी घालू नका, अशी थोडी थोडी घातलेली फोडणी जास्त चांगली मिक्स होते. बाजूला काढून ठेवलेले पोहे फोडणीच्या पातेल्यात घालून बाकी पोह्यात मिक्स करू, म्हणजे फोडणीचं पातेलं नीट निपटून येतं. आता पोहे चुरमुरे आणि फोडणी व्यवस्थित मिक्स होईपर्यंत ढवळत राहू. पोहे आणि फोडणी छान मिक्स झालंय. आपण पॅनमध्ये 7-8 वाट्या चिवडा घालून सगळ्यात बारीक टेम्परेचरवर भाजून घेऊया. असं परतताना टेम्परेचर अजिबात वाढवू नका, नाही तर पोहे वळू शकतात. शूटिंगसाठी मी नेहमीप्रमाणे या पॅनमध्ये चिवडा भाजते आहे. तसंच एकाच वेळेस माझ्या स्वयंपाकाच्या गॅसवर या 2 मोठ्या मोठ्या कढायांमध्येही चिवडा परतते आहे. हा असा चिवडा अगदी सतत परतावा लागत नाही, अधूनमधून परतला तरी चालतो. चिवडा असा परतताना तुम्ही दुसरं काही कामही करू शकता. आपण वापरलेली हिरवी मिरची चिरून उन्हात थोडा वेळ सुकवून घेतली होती. हिरव्या मिरचीऐवजी आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. हे पहा, आता हा पॅनमधला चिवडा हळूहळू कुरकुरीत व्हायला लागला आहे. आज इथे खूप मुसळधार पाऊस आहे, तरी आपण ज्या पद्धतीने चिवडा करतो आहे त्यामुळे तो न अक्रसता कुरकुरीत होईल. 1/2 किलो पोह्यांचा चिवडा 3 कढयांमध्ये आपण जवळजवळ प्रत्येकी 20-25 मिनटं भाजतो आहे. आता तिन्ही कढयांमधला कुरकुरीत झालेला चिवडा मोठ्या कढईत एकत्र करू. आता आपण पापडाचा चुरा करून घेऊयात. बंद डब्यात ठेवल्यामुळे पापड छान कुरकुरीत राहिलेत. आतापर्यंत कोमट झालेल्या चिवड्यात 2 टेबलस्पून पिठी साखर घालून मिक्स करून घेऊ. गोडसर चव आवडत नसेल तर साखर कमी घातली किंवा घातली नाही तरी चालेल. तळलेले दाणे घालू. पापडाचा चुरा घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपला मस्त कुरकुरीत आणि टेस्टी चिवडा तयार आहे. थंड झाल्यावर लगेच चिवडा घट्ट चाकण्याच्या डब्यात ठेवा, म्हणजे चिवडा मऊ पडणार नाही. आता पावसाळी हवा असेल तेव्हा याच पद्धतीने मस्त कुरकुरीत चिवडा करा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा.
तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.